आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिंकणाऱ्यालाच काँग्रेसमधून संधी, सहकार मंत्री रमेश जारकीहोळी. बेळगाव जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष 18 जागा जिंकण्याचं नियोजन करत आहे, मात्र यंदाच्या निवडणुकीत आम्ही रिस्क घेणार नाही, निवडून येणाऱ्यालाच तिकीट देणार, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष नंबर वन राहील असं आम्ही नियोजन करत आहोत. म्हणूनच मी म्हणतोय, जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघात जिंकणाऱ्यालाच तिकीट मिळणार. कार्यकर्त्यात मतभेद असतील तर ते मिटवले जाणार असं पत्रकार बैठकीत जाहीरपणे त्यांनी सांगून टाकलं. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी, सतीश जारकीहोळी, गणेश हुक्केरी, काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील व अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेळगावहून राजू कोळी.